नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण विषय इतिहास इयत्ता दहावी पाठ क्रमांक आठ पर्यटन आणि इतिहास या पाठातील दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा हा प्रश्न अभ्यासणार आहोत एक इसवी सन सहाशे तीसमध्ये चिनी प्रवासी टिंबटिंब भारतात आला होता पर्याय अ हो मिन्न ब एन लाय क शॉंग ड फाईयान उत्तर इसवी सन सहाशे तीसमध्ये मध्ये चिनी प्रवासी युआन शॉंग भारतात आला होता दोन महाबळेश्वरजवळील भिलार हे टिंबटिंब -टिंब गाव म्हणून प्रसिद्ध आहे पर्याय अ पुस्तकांचे ब वनस्पतींचे क आंब्यांचे ड किल्ल्यांचे उत्तर महाबळेश्वरजवळील भिलार हे पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे तीन पर्यटन हा सर्वाधिक टिंबटिंब निर्माण करणारा उद्योग होऊ शकतो पर्याय अ आनंद ब रोजगार क आत्मविश्वास ड नाविन्यपूर्ण प्रयोग उत्तर पर्यटन हा सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा उद्योग होऊ शकतो चार महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित असणाऱ्या किल्ल्यांवर दुर्ग अभ्यासक टिंबटिंब हे दुर्गभ्रमण यात्रा आयोजित करीत असत पर्याय अ नास इनामदार ब रंजित देसाई क विष्णुभट गोडसे ड गोपाळ निलकंठ दांडेकर उत्तर महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित असणाऱ्या किल्ल्यांवर दुर्ग अभ्यासक गोपाळ निलकंठ दांडेकर हे दुर्गभ्रमण यात्रा आयोजित करीत असत पाच संपूर्ण युरोपची भव्य वर्तुळाकार सहल टिंबटिंब याने यशस्वीपणे घडवून आणली पर्याय अ थॉमस कुक ब गेरहार्ट मर्केटर क बेंजामिन टुडेला ड मार्को पोलो उत्तर संपूर्ण युरोपची भव्य वर्तुळाकार सहल थॉमस कूक याने यशस्वीपणे घडवून आणली सहा थॉमस कूकने टिंबटिंब विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला पर्याय अ हस्तकौशल्याच्या वस्तू ब खेळणी क खाद्यवस्तू ड पर्यटन तिकिटे उत्तर थॉमस कुकने पर्यटन तिकिटे विकण्याचा व्यवसाय सुरू केला सात जगातील पहिला युरोपीय शोधक प्रवासी टिंबटिंब हा होता पर्याय अ युआन ब बेंजामिन फ्रँकलिन क बेंजामिन टुडेला ड मार्को पोलो उत्तर जगातील पहिला युरोपीय शोधक प्रवासी बेंजामिन टुडेला हा होता आठ सोळाव्या शतकातील टिंबटिंब या नकाशा आरेखकामुळे युरोपातील शोध मोहिमांना गती मिळाली पर्याय अ मार्कोपोलो ब इब्न बतुता क बेंजामिन टुडेला ड गेरहार्ट मर्केटर उत्तर सोळाव्या शतकातील गेरहार्ट मर्केटर या नकाशा आरेखकामुळे युरोपातील शोध मोहिमांना गती मिळाली नऊ माझा प्रवास हे प्रवास वर्णन टिंबटिंब यांनी लिहिले पर्याय अ गोपाळ नीलकंठ दांडेकर ब संत एकनाथ क गौतम बुद्ध ड विष्णुभट गोडसे उत्तर माझा प्रवास हे प्रवास वर्णन विष्णुभट गोडसे यांनी लिहिले दहा ऐतिहासिक वारसास्थळाला भेट देण्यासाठी जाणे याला टिंबटिंब म्हणतात पर्याय अ ऐतिहासिक पर्यटन ब हेरिटेज वॉक क सांस्कृतिक पर्यटन द पर्यटन उत्तर ऐतिहासिक वारसा स्थळाला भेट देण्यासाठी जाणे याला हेरिटेज वॉक म्हणतात अकरा कृषी जीवनाची माहिती करून घेणे व अधिक प्रगत शेतीतील प्रयोग अभ्यासण्यासाठी टिंबटिंब पर्यटन केले जाते पर्याय अ कृषी ब आरोग्य क नैमित्तिक ड भौगोलिक उत्तर कृषी जीवनाची माहिती करून घेणे व अधिक प्रगत शेतीतील प्रयोग अभ्यासण्यासाठी कृषी पर्यटन केले जाते बारा गुजरातमधील टिंबटिंब शहरातील हेरिटेज वॉक प्रसिद्ध आहे पर्याय अ वडोदरा ब गांधीनगर क अहमदाबाद ड सूरत उत्तर गुजरातमधील अहमदाबाद शहरातील हेरिटेज वॉक प्रसिद्ध आहे धन्यवाद